नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघितलं असेल की एखाद्या मातीच्या मडक्याला आकार देण्याचं काम हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम कुंभार करत असतो. आज कुंभारवाड्यामध्ये आपण आहोत. दिवाळीच्या ज्या पंत्या आहेत त्या कशा बनवल्या जात आहेत, एकंदरीत आता दिवाळीच्या ज्या पंत्या बनवण्याचं काम आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, दिवाळी लवकर आली आहे आणि दिवाळीच्या मध्ये आता निवडणुकांचं सुद्धा बिगुल आहे, या सगळ्या गोष्टी घडत असताना कुंभारवाड्याची फेरफटका मारणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि कुंभारवाड्यामध्ये सध्या काय सुरू आहे ते तुम्ही बघू शकता. मातीची छोटी छोटी मडकं बनवण्याचं काम सुरू आहे, मातीला आकार देण्याचं काम हे कुंभार करत असून अतिशय सुंदर पद्धतीनं ही मडकी बनवली जात आहेत. धारावीमधील कुंभारवाडा परिसरातील ही दृश्य आहेत. आपण धारावीतील कुंभारवाडा या ठिकाणी आहोत. निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण फेरफटका मारतोय आणि कुंभारवाड्यात सुद्धा आपण फेरफटका मारलेला आहे. कुंभार बांधवांचा हा कुंभारवाडा आहे. छोटी छोटी मडकी असतील, दिवाळीच्या पंत्या असतील, मोठ्या मोठ्या दीपमाळा असतात ज्या दीपमाळा मातीच्या इथं बनवल्या जातात, कारण दिवाळीमध्ये दिव्यांना फार महत्त्व असतं. मात्र कुंभारवाड्यात काम कसं सुरू असतं ते आपण बघूयात. काम कसं चालत आहे? सिर्फ पंतिका वगैरह का काम कैसा चल रहा है? पंतिका तो चलता है जोर से. इस दिवाली में क्या हाल है अभी? दिवाली में है अभी तो क्योंकि वो चाइना का माल पड़ता है, हम लोग को चाइना का निकल गया ना, इसके लिए थोड़ा नुकसान है. अच्छा, चाइना का भी आ रहा है इसके लिए. मगर ये दिया तो सबसे अच्छा है मट्टी का. उतारे ने बताओ भैया. दिवाली का माल ज्यादा थान से आता है, अभी इधर नहीं परवड़ता है किसी को. कारीगर का लेबर प्रॉब्लम. ओरिजिनल ही ओरिजिनल, डुप्लीकेट ही डुप्लीकेट. ये ओरिजिनल बोले जाते हैं. वैसे दिवाली का जो माल है वो नहीं परवड़ता है ओरिजिनल, क्या चाइना का माल आने से कुछ प्रॉब्लम हो रहा है आपको? हाँ, प्रॉब्लम तो ज़्यादा ही हो रहा है. अभी पंडी का कैसा चल रहा है? चाइना का ज़्यादा पंडी जा रहा है, मार्केट में आ रहा है. हाँ, मार्केट में चाइना का ज़्यादा जा रहा है क्योंकि पब्लिक को है ना यू नया नया कुछ चाहिए. ये है ना, थोड़ा वो है, हो गया ना पुराना जैसा दिखता है, वो फैंसी दिखता है कलर वाला. हो सकता है इसको कलर डेकोरेटर करेगा तो भी फैंसी होता है, लेकिन चाइना निकला तब से आप लोग का धंधा थोड़ा वो हो गया. अभी कितना माल निकाला है आपने पंती का? कैसा जा रहा है अभी दिवाली नजदीक आ रही है? दिवाली आ रही है अभी, जाता है 100 पार्टी भी जाता है, मगर पहला जाता था वो कितना कुछ लिमिट नहीं था, अभी 100 से कम जाता है, 100 से ज़्यादा नहीं जाएगा पार्टी का. अच्छा. हाँ, एक पार्टी में 500 आता है ना. ट्रांसपोर्ट करते हैं 50 पैसे में चाइना का उधर मिलता है. मार्केट में हम लोग का 60 रुपए में कौन लेगा? ये तो हम लोग का 60 रुपए का चार दिया जाता है. अच्छा. और चाइना का उधर से 50 रुपए लाता है, 50 पैसा. फिर गवर्नमेंट ने कुछ किया नहीं क्या इस साल चाइना का माल आने के लिए वगैरह? वो तो क्या मालूम,
सब बोलता है चाइने का बंद करो बंद करो, मग दिया क्यों नहीं बंद करते? हम लोग का तो रोजी रोटी यही है ना, यही रोजी रोटी है अपना, तो वही चाइने का ही दिया बंद करना चाहिए। अभी मार्केट में पूरा चाइने का ही माल जा रहा है और दिखने में अच्छा लगता है, लुक अच्छा लगता है उसका। इसका मेन प्रॉब्लम है जगह, इसको जगह बहुत मांगता है, जगह रहेगा ना तो प्रोडक्शन निकलता है ज्यादा। अच्छा, जगह कम पड़ती है इसलिए आपको प्रोडक्शन भी अच्छा निकलने के लिए दिक्कत हो रही है। वो क्या, गुजरात के अंदर बड़ा बड़ा फ्लोर है लोग के पास, तो वो लोग नक्कीच खूप समस्या आहे। तो कुंभारवाड्यात आल्यानंतर लक्षात येतं, इथल्या कुंभार बांधवांनी सांगितलं की गुजरातला जे प्रोडक्शन निघतं तिकडे मोठ्या मोठ्या जागा आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे प्रोडक्शन निघू शकतं आणि तिथले ज्या पंत्या आहेत त्या पंत्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत। मात्र धारावीतील कुंभारवाड्याची काय परिस्थिती आहे, धारावीतील कुंभारवाड्यातील कुंभार कसा जगतो हे पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत। दिवाळी सगळीकडे असते, कुंभारवाड्यात दिवाळी कशी सुरू आहे, मात्र कुंभारवाड्यात पाऊल ठेवताच चायनाच्या पंतांना जास्त पसंती दिली जाते, चायना मालाला बंदी आहे की नाही, किंवा बंदी असेल तर हा माल कसा येतो, असे प्रश्न कुंभारांना पडलेले आहेत। आणि ज्या भट्ट्या आहेत तुम्ही बघू शकता, या भट्ट्यांमध्ये मडकी भाजली जातात किंवा पंत्या भाजल्या जातात, याच्या धुराचा त्रास आपल्या इथल्या रहिवाशांना होऊ लागला आहे, प्रदूषण होत आहे धुरांचं असं देखील म्हटलं जात आहे। तर मग कुंभारांनी नेमकं जायचं कुठं हा प्रश्न आहे। धारावीतील कुंभारवाड्यामध्ये ह्या मोठ्या मोठ्या भट्ट्या आहेत, आपण बघणार आहोत की कुंभारवाड्यामध्ये कशा पद्धतीने आता दिवाळीची तयारी सुरू आहे, कशा पद्धतीने पंत्या बनवल्या जात आहेत, दिवाळीसाठी लागणारी जी काय छोटी मडकी असत पूजेसाठी वापरलेली त्याचं काम कसं सुरू आहे ते आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे माठ आहे, ती माठाचं डिझाईन केलं जात आहे। इथे कुंभारवाड्यातली ही चित्र आहेत, बघू शकता हे दिवे आहेत, दिवाळीसाठी वापरली जाणारी दीपमाळा आहेत।